मनसुख हिरण यांची हत्या की आत्महत्या राजकीय वर्तुळातही आता मोठी चर्चा सुरू झाली हिरण यांच्या घराबाहेर एस आर पी जवान आणि मोठा पोलीस बंदोबस्त हो तैनात करण्यात आला मनसुख हिरण यांचा काल मुंब्रा रेती बंदर खाडीत मृतदेह आढळल्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळं वळण लागले हिरण यांची हत्या की आत्महत्या असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानं राजकीय वर्तुळातही याविषयी मोठी चर्चा होऊ लागली त्यामुळे हिरेण यांच्या घराबाहेर एसआरपीएफचे जवान आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मनसुख हिरेण यांच्या घरी नातेवाईक येण्यास सुरुवात झाली असून पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि त्यांची टीम हिरेण यांच्या घरी पोहोचले असता अंबुरे हे हिरेण यांच्या घरच्यांना घेऊन मृतदेह घेण्यासाठी रवाना झाले यामध्ये पोस्टमार्टम अहवाल जरी अजून आला नसला तरी हिरेण यांच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा मारहाणीची खून नसल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे मनसुख हिरेण यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून पोस्टमार्टमचा रिपोर्ट हा जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मनसुख यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे पोस्टमार्टम अहवाल मृत्यूचं कारण आधी जाहीर करा पोस्टमार्टम करताना केलेलं चित्रीकरण आम्हाला दाखवा तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका हिरेण यांच्या कुटुंबियांनी मांडली आहे मनसुख हिरेण यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे दिल्यानंतर एटीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली असून मुंब्रा रेतीबंदर खाडी या ठिकाणी एटीएस टीम दाखल झाली आहे